नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषा दो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण दोन गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार आहे की येणारी जी भरती आहे दोन हजार बावीसची ती नक्की कधीपर्यंत होऊ शकते या गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर बघणार आहे समजून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपण पूर्ण आपल्याला माहिती करून घेणार आहे की भरती ही कधीपर्यंत येऊ शकते ठीक आहे काही गोष्टी याच्यामध्ये त्या पद्धतीनं नमूद केलेलं आहेत ठीक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी दोन हजार एकोणीसची आपली भरती ती होती जी आत्ता दोन हजार एकवीसला झाली पेंडिंग भरती तर या भरतीमध्ये जी मुलं सिलेक्ट झालेली आहेत यांचं प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग पोलीस ट्रेनिंग आपलं कधीपासून सुरू होणार आहे हे पूर्ण डिटेलमध्ये या परिपत्रकात सांगितलेलं आहे बघा आता आजचा हा परिपत्रक आहे तुम्ही बघू शकता की पंचवीस एक दोन हजार बावीस म्हणजे हे आजची तारीख आहे आजचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि विषय तुमच्या समोर आहे विषय दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस भरतीमध्ये निवड झालेले जे उमेदवार आहेत यांचं जे प्रलंबित असलेली वैद्यकीय चाचणी म्हणजे मेडिकल तपासणी आणि चारित्र्य पडताळणी म्हणजे आपलं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ठीक आहे तर या गोष्टी प्रभावाने करण्याबाबत म्हणजे लवकरात लवकर त्वरित त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे याच्यासाठीचं हे परिपत्रक आहे ठीक आहे आता ही जी भरती होती आपली दोन हजार एकोणीसची पेंडिंग भरती ही अजून जास्त का लांबली कारण आधीच ऑलरेडी कोविडमध्ये लांबलेली होती आणि याच्यामध्ये अजून परत भर पडली की जे चालक पोलीस शिपाईपदासाठी आपण बघू शकतो इथं त्यांनी कारण मेन्शन केलं त्याच्यामध्ये चालक पोलीस शिपाईमध्ये जे फॉर्म जास्तीचे पडलेले होते म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त फॉर्म पडलेले होते तर त्या विद्यार्थ्यांना बाजूला करणं किंवा इतर जिल्ह्यातून ती माहिती घेऊन कारण वेंडर वेगवेगळे आहेत ठीक आहे तर याची माहिती घ्यायला उशीर होतोय हे त्याच्यात ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ती माहिती घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणून तिथं उशीर होतोय ठीक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जो आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे की भरती ही नक्की आता सुरू आहे ती त्याचं जे ट्रेनिंग आहे ते कधीपर्यंत सुरू होईल तर त्यांनी सांगितलं तीन टप्प्यामध्ये ट्रेनिंग सुरू करणार आहेत त्यातला जो पहिला टप्पा आहे तो सात फेब्रुवारीला आहे तर बघू शकता तुम्ही सात दोन दोन हजार बावीसला पहिला टप्पा होईल पहिल्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण सुरू होईल दुसरा टप्पा हा एकवीस दोन दोन हजार बावीसला सुरू होईल म्हणजे एकवीस पेपला हा दुसरा टप्पा सुरू होईल आणि जो तिसरा टप्पा असेल उर्वरित राहिलेले जे विद्यार्थी असतील मग कोणाला रिमेडिकल मिळालेलं असेल किंवा काही ज्या गोष्टी असतील त्याच्यातून क्लिअर झालेले विद्यार्थी असतील तर ते विद्यार्थी सात तीन म्हणजे सात मार्च दोन हजार बावीसला ट्रेनिंगला जातील म्हणजे जा तीन टप्प्यामध्ये ट्रेनिंग सुरू होणार आहे सात फेब्रुवारीला पहिलं ट्रेनिंग सुरू होईल पहिल्या टप्प्यातलं दुसऱ्या टप्प्यातलं एकवीस फेब्रुवारीला सुरू होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मार्चला सुरू होईल तर तुम्ही म्हणाल की सर याच्यात भरतीचा काही संबंध पुढच्या येणाऱ्या भरतीचा तर मित्रांनो आहे कारण पहिली भरती जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत दुसरी भरती निघणं शक्य नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे आणि इथं तसं स्पष्ट नमूद केलं बघा हे सर्व लवकर घ्या ह्या सगळ्या प्रशिक्षणांना पाठवायचं आहे जेणेकरून इथं पुढं स्पष्ट उल्लेख केला बघा जेणेकरून सर दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसची जी भरती प्रक्रिया सुरू करायची आहे ती शक्य होऊ शकते लवकर शक्य जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करावं लागेल ह्यांना ट्रेनिंगला पाठवावं लागेल किंवा ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल कारण प्रशिक्षण केंद्र सर्वच ठिकाणी खाली आहेत तर तुम्हाला ह्या बऱ्यापैकी जागा तिथं भरणं आणि पुन्हा परत नव्यानं जागा तयार करून त्या जागा पुन्हा भरणं या सगळ्या प्रोसेससाठी आपल्याला पहिली जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण करून दुसरी भरती प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे ठीक आहे ज्या हा महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे तुमच्या लक्षात आलं की मार्च सातपर्यंत तरी आपल्याला नवीन जाहिरात येणं अवघड आहे ठीक आहे म्हणजे मार्चच्या नंतर समजा जर जाहिरात पडत असेल मार्च एंडिंग वगैरे तर साधारणतः दोन हजार अठराला ज्या पद्धतीनं भरती झाली त्याच पद्धतीनं भरती पुन्हा एकदा आपल्याला दोन हजार बावीसमध्ये बघायला मिळू शकते म्हणजे मे महिन्यापर्यंत पुन्हा एकदा तुमचा ग्राउंड असेल किंवा मैदानी मैदानीचा आणि दुसरी गोष्ट आपली लेखीची ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला परीक्षा देता येणार आहे अगदी मागच्या दोन हजार अठराला ज्या पद्धतीनं भरती झाली त्याच पद्धतीनं भरती त्याच पिरियडमध्ये हो बऱ्यापैकी दोन हजार अठराच्याच भरतीप्रमाणे ही भरतीसुद्धा होऊ शकते हे याच्यातून आपल्याला स्पष्ट होत आहे समज आहे असे हे दोन महत्त्वाचे मुद्दे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पोलीस भरतीच्या आणि अभ्यासात्मक माहितीसाठी आपलं चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू ठी ठीक आहे बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आ, सिद्धेश्वर हाडबेस सरांचं जे सिरीज आहे तर त्याच्यामध्ये पन्नास जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच उपलब्ध आहे मार्केटमध्ये याच्यामध्ये स्पष्टीकरणासह तुम्हाला पेपर बघायला मिळतील आत्ता झालेले जे दोन हजार एकवीसचे पेपर आहेत लेटेस्ट दोन हजार एकवीसचे पेपर ते सुद्धा तुम्हाला या जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचाच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलेले आहेत आणि तेही स्पष्टीकरणासहित म्हणजे जा आत्ता झालेले लेटेस्टचे ले जे क्वेश्चन आहेत क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला स्पष्टीकरणासह उपलब्ध करून दिलेले सिद्धेश्वर हाडबेस सरांनी ठीक आहे अतिशय महत्त्वाचं पुस्तक सर्वच ठिकाणी मार्केटमध्ये हा उपलब्ध आहे जिथून तुम्ही पुस्तकं घेता भारती प्रकाशनाचं हे पुस्तक सिद्धेश्वर आडबेस सरांचं ठीक आहे हे पुस्तक मार्केटमध्ये सर्वच ठिकाणी उपलब्ध आहे जसं ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल किंवा तुम्ही जिथून पुस्तकं विक्रे विक्रेत्यांकडून पुस्तकं घेता तिथंसुद्धा हे उपलब्ध आहे तुम्ही नक्कीच या पुस्तकाचा लाभ घेऊ शकता फायदा घेऊ शकता ठीक आहे आणि आपल्या येणाऱ्या भरतीसाठी पुढच्या या पुस्तकाच्या माध्यमातून चांगली तयारी करू शकता कारण याच्यामध्ये अनेक प्रश्नांना शॉर्टकट नुसार सगळं सोडवलेलं आहे प्रश्नपत्रिकेचं विषय निशा विषय असं घटक निय वर्गीकरणसुद्धा केलेलं आहे आर्ट वगैरे दिलेलं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता ठीक आहे हा महत्त्वाचा अपडेट होता आपला आजचा अपडेट तुम्हाला समजला असेल की भरती प्रक्रिया जी आत्ता सुरू आहे ती ट्रेनिंग कधी होणार आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे शकते ठीक आहे हे दोन्ही मुद्दे तुम्हाला जर समजले असतील तर नक्कीच आपला एक लाईक करायचं या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण जेणेकरून पुढचे येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला डायरेक्ट मिळून जातील ठीक आहे आणि ऑनलाईनच्या तयारीसाठी सुद्धा तुम्ही आपलं स्वराज्य करिअर अकॅडमीचं पोलीस भरतीचं ॲप्लिकेशन वापरू शकता सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं पण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्याकडे ऑफरसुद्धा सुरू आहेत अगदी नव्वद टक्केपर्यंत त्याच्यावरती सूट आहे नक्कीच डाउनलोड करा आणि पहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद